सत्यबोधक समाचार, सकारात्मक बातम्या, आचार प्रवर्तक विचार। अनेक दशकांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली परिपूर्ण दिनदर्शिका कलातिथी। नमस्कार, सत्यबोधक समाचार 8 ऑक्टोबर 2022 शनिवारच्या या विशेष भागात मी प्रसाद हिंगे आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजची कलातिथी। शालिवाहन शकी 1944, विक्रम संवत 2078, शुभकृतनाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतू, अश्विन मास, शुक्ल पक्ष आणि तिथी आहे त्रयोदशी एव चतुर्दशी। श्री क्षेत्र पारनेर येथे दरवर्षीप्रमाणे दसऱ्यानिमित्त पारनेरकर घराण्याच्या राजदरबारात पारनेर येथील गुरुबंधू व ग्रामस्थ यांच्याकरिता अतिशय दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाराज बाग येथे वेदमूर्ती गट्टू गुरुजी यांच्या पौरोहित्यात ॲडव्होकेट भाग्येश दादा पारनेरकर यांच्या यजमानपदाखाली शमीपूजन संपन्न झाले। परंपरेप्रमाणे सीमोल्लंघनानंतर तेथेच बालगोपाल व युवक युवतींचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पाहूया या स्वच्छंद अभिव्यक्तीची एक झलक। ओंकारा तू अधिनायक, चिंतामणि तू सिद्धि विनायक, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर। या उत्साहवर्धक जोशपूर्ण आनंदमय वातावरणात ॲडव्होकेट भाग्येश दादा पारनेरकर यांनी सर्वांचे उत्साहवर्धन केले। ज्या देवीने एवढे गंगा मैयावर इतके सगळे घाट बांधले, तिचा घाट बांधण्याचा जो एक दादांचा संकल्प होता आणि ज्यांच्यामुळे आशीर्वादा अगदी वर्षातून आपण आत्ता पुढे आता वाटचाल केलेली आहे, अशा मातोश्री त्यांचाही घाट, असा दोन्ही देव्यांचा घाट जिथे समन्वय, जिथे त्याचा मिलाप होतो, ती म्हणजे ही मणकर्णिका नदी आहे आणि त्या मणकर्णिका नदीच्या कुशीत आपण बसलेलो आहोत, त्या मणकर्णिकेच्या कुशीत आपण बसलेलो आहोत। त्याला म्हणते की हा खूप एक दुर्मिळ आणि सौभाग्याचा अनुभव आहे, आपल्याला अशा ठिकाणी शिलंगणाला पाठवलं, याचा जर आपण विचार केला तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की दादांनी आपल्याला आपला आनंद सोहळा द्विगुणित करण्यासाठी इथे शिलंगणाला पाठवलं, की फक्त तुम्हाला सोनं लुटायचं नाही आहे तर तुम्हाला मनही लुटायचं, असं दोन्ही गोष्टींना लुटून आपण आता आपल्या
गडाकडे वाटचाल करणार आहोत. पूर्णोद भवनात सर्व शूरवीरांचे स्वागत करण्याकरिता घरातील माता भगिनी सज्ज होत्या. या स्वागतरूपी औषणानंतर पूर्णपुरुष सभागृहात भव्य दिव्य दसरा दरबार भरवण्यात आला होता. यानंतर गुरुवाडा पारने येथे पूर्णवाद सम्राट परमपूजनीय विष्णू महाराज पारनेरकर यांच्या पवित्र उपस्थितीत भव्य दिव्य राजदरबार भरवण्यात आला. वेदमूर्ती गट्टू गुरुजी, वेदमूर्ती उमाकांत कुलकर्णी, वेदमूर्ती आनंद पंडित, वेदमूर्ती प्रल्हाद गुरु पाठशाळेचे विद्यार्थी सुमुख गुडबोले यांच्या पौरोहित्याखाली ॲडव्होकेट भाग्यदादा पारनेरकर यांच्या शुभहस्ते बलिपूजन संपन्न झाले. ओम पूर्णवादी संगीत कला अकादमीच्या विद्यार्थिनी कुमारी श्वेता महाजन यांनी सुश्राव्य असा अभंग सादर केला. कुमारी यामिनी सुधामे यांनी परमपूजनीय रामचंद्र महाराज यांची शेवंतीच्या फुला ही अतिशय सुंदर कविता गाऊन सादर केली. जो मनकर्णिका माता मंदिर निर्माण कार्यातील शिल्पकार श्री मारुती दोडके यांचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या दसरा दरबारात प्रथेप्रमाणे कलातिथी 2023 चे औपचारिक प्रकाशनही झाले. कलातिथी 2023 लवकरच आपल्या समोर घरोघरी येणार आहे. या दरबाराला कळस चढवताना पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत दरबार अक्षरशः जिंकला. दिवाळीपर्यंतचा आपला आणि दिवाळीपासून पूर्ण म्हणलं मागचं वर्ष. दादा आम्हाला नेहमी सांगतात की अरे दिवाळी दसरा कशासाठी साजरा करायचा, मागचा वर्ष कसा कसं गेलं आणि पुढचं वर्ष आपल्याला कसं घालवायचंय, याचा दोन्हीचा संगम विचार या दसरा आणि दिवाळीमध्ये करायचा असतो. दसऱ्याला सर्व विचार करायचा म्हणजे विचाराचं धन लुटून आणायचं आणि दिवाळीमध्ये त्याच विचारांना आचारात परिवर्तित करून त्याची लयलूट करायची, त्याची लूट करायची. असा हा सुंदर संगम आपल्याला दिवाळी आणि दसऱ्यामध्ये साजरा करायचा आहे. प्रभावीपणे पोहोचा नित्य हजारो घरात, जीवनगीत गातात जी घरे एकाच स्वरात. संभाजीनगर येथील सातारा परिसरातील श्री राम गणेश मंदिरात दसरा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध अभियंता श्री एन जी कारखाने या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळाचे विश्वस्त व सांगली अर्बन सहकारी बँकेचे संचालक श्री श्रीकांत नाना देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. पूर्णाचार्य शरदराव पारळकर हे प्रमुख मार्गदर्शनाकरिता विशेष रूपाने उपस्थित होते. अतिथींच्या शुभहस्ते वेदमूर्ती पुराणिक गुरुजींच्या पौरोहित्याखाली शमीपूजन संपन्न झाले. परमपूजन विष्णू महाराजांच्या आज्ञेने व पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनात या मंदिराचे रूपांतर एका भव्य वास्तूत करण्याचे नवनिर्माण कार्य या प्रसंगी सुरू करण्याच्या उद्देशाने अतिथींच्या हस्ते भूमिपूजनही संपन्न झाले. ही वास्तूत युवक कल्याण, योग संशोधन, वेद पाठशाळा, संगीत पाठशाळा व इतर समाज उपयोगी प्रकल्प राबवण्याचे संकल्प घेऊन ॲडव्होकेट श्री अमित देशपांडे यांच्या नेतृत्वात कार्य संपन्न होणार आहे. प्रकल्पाचे अभियंते श्री अजिंक्य अत्रे यांनी तयार केलेले नियोजित वास्तूचे स्वरूप मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौरभ मालखरे यांनी या संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन व त्याचे स्वरूप विशद केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी एनजी कारखाने म्हणाले, लहान वयातील मुलांची मानसिकता ही जेव्हा घडते ती आयुष्यभर सधी चेंज होत असते आणि तरुण मुलांची मुलं जेव्हा येतात लहानपणामध्ये मानसिकता घडते आणि तरुणपणामध्ये त्याची पर्सनॅलिटी घडते. तर या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी जे होतील त्या ऍक्टिव्हिटीचा डेफिनेटली त्या लोकांना भरपूर फायदा होईल. हा परिसर खूप चांगल्या तऱ्हेने डेव्हलप होईल अशी मला शाश्वती आहे. जीवनकला मंडळ संभाजीनगरचे अध्यक्ष पूर्णाचार्य आनंद मुठाळ यांनी सर्व अतिथींचे स्वागत करत या कार्याला गती देण्याचे संकल्प जाहीर केले. या मंदिरामध्ये आपण अनेकदा राबवले तेव्हा या प्रत्येक महाराजांच्या प्रत्येक कार्यात जसं एफआयचा उल्लेख केला आता त्या पद्धतीने आपण या कार्यात जर सहभागी झालो तर आपल्या देशाला बलमजबूत ठरेल अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व निश्चित उभं राहू शकतं होऊ शकतं आणि याचा साक्षात्कारही आपण या ठिकाणी आपण अनेकदा घेतलेला. पाळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली 11 पूर्णावाची आपण निराळ्या पद्धतीची जी अभिनव पद्धतीची पारायण केली 11 वेळाला केली. वसमतनगरहून आलेले श्री नानासाहेब देशपांडे यांनी कार्याला गती देण्याचे महत्वपूर्ण काम आपल्या योगदानाच्या घोषणेनेच केले. या दसऱ्यात आपण भूमिपूजन केले. महाराजांना एकच प्रार्थना करतो की पूजा दसऱ्याला येत्या आजच्या उद्घाटनाला येत. पूर्णाचार्य शरदराव पारळकर यांनी सर्वांना आशीर्वादपर मार्गदर्शन केले. युवा नेते व या प्रकल्पाचे नेतृत्व असलेले ऍडव्होकेट अमित देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आले त्यांनी जो काही ज्या पद्धतीने माणूस जोडला की कार्य जोडलं जातं आणि कार्य वाढत राहिलं माणसाच्या माध्यमातून तर कार्यासाठी समाजासाठी आणि देशासाठी घेतलेले संकल्प निश्चित गुरु आशीर्वादाने तडीस जातात हा विश्वास त्यांनी या ठिकाणी आम्हा सर्व युवकांना दिला. आपल्या सर्व ज्येष्ठांच्या उपस्थिती दसऱ्यानिमित्त सर्वांना मंदिरात परमपूजनीय महाराजांच्या दर्शनाचा लाभ झाला. श्री दिलीपराव दांडेकर यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाचे स्वरूप सातत्याने विस्तारित होत आहे. परमपूजनीय महाराजांची ही इच्छा सर्वांच्या प्रयत्नानं पूर्ण होईल असा विश्वास सर्वांनीच व्यक्त केला. सत्यबोधक समाचारबद्दल आपल्या प्रतिक्रिया सूचना व आपल्याला येत असलेल्या परिसरातील रोचक प्रेरक सत्यबोधक घडामोडींचे वृत्तांकन छायाचित्रासहित व चलचित्रासहित वरील क्रमांकावर व ईमेलवर पाठवावा ही नम्र प्रार्थना या प्रसंगी आम्ही करीत आहोत. आपण हा पूर्ण समाचाराचा प्रकल्प लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करीतच आहात. पुढे याचा विस्तारार्थ आपल्या सर्वांच्या शुभेच्छांची आम्हाला नितांत गरज आहे. या भागात येथेच थांबूया. मंगळवारच्या भागात सविस्तर वृत्तांत व ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटूया सत्यबोधक समाचारमध्ये. सत्यबोधकच्या फेसबुक पेजवरून व पूर्णवाद परिवार यूट्यूब चॅनलवरून. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. सत्यबोधक समाचार, सकारात्मक बातम्या, आचार प्रवर्तक विचार.